जागतिक तापमान वाढीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचं रक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे दरवर्षी दर बावीस एप्रिल रोजी जागतिक वसुंधरा दिन जगभरामध्ये साजरा होतो या दिनाचं औचित्य साधून कोल्हापुरातील निसर्गमित्र परिवाराच्या वतीनं नैसर्गिक बाग फुलवा स्पर्धा आणि बिया संकलन उपक्रमाचं आयोजन केलंय वाढतं प्रदूषण आणि बेसुमार रसायनांचा वापर हेच वसुंधरा धोक्यात येण्याचं मुख्य कारण आहे त्यामुळे आपल्या पृथ्वीचं संरक्षण करण्याची जाणीव होण्यासाठी दरवर्षी जागतिक वसुंधरा दिन साजरा केला जातो सा जागतिक वसुंधरा दिनाची संकल्पना अमेरिकेतील गेलार्ड निल्सन यांनी प्रथम एकोणीसशे सत्तरमध्ये मध्ये मांडली तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे गेली पन्नास वर्ष जागतिक वसुंधरा दिन साजरा होतोय कोल्हापुरातील निसर्गमित्र परिवार संस्थेचे कार्यवाह अनिल चौगुले यांनी बावीस एप्रिलच्या जागतिक वसुंधरा दिनाचा औचित्य साधून नैसर्गिक बाग फुलवा आणि बिया संकलनाचा उपक्रम हाती घेतलाय सिमेंटच्या वाढत्या जंगलात घरासमोरील अंगण किंवा परसबाग बाग इतिहास जमा झालीय तरी सुद्धा अनेक निसर्गप्रेमी आणि पाना फुलांची आवड असणारे नागरिक रिकाम्या जागेत भरांड्यात छतावर किंवा गॅलरीमध्ये कुंड्या ठेवून आपली बागकामाची आवड जोपासतात त्यातूनच निसर्गाशी ऋणानुबंध टिकवला जातो बागकामाचा छंद हा उत्तम विरंगुळा असतो म्हणूनच निसर्ग मित्र परिवारानं बावीस ते तीस एप्रिल या कालावधीत ही स्पर्धा ठेवली आहे अंगण परसबाग बाग गच्ची किंवा छतावरील बाग आणि भरांड्यातील बाग अशा गटात ही स्पर्धा होणार आहे शिवाय बिया संकलन केलं जाणार आहे वसुंधरा दिनानिमित्तानं निसर्गामध्ये अनेक झाडा फुलांना फळं फुलं आणि बिया तयार होत असतात ह्या बिया दरवर्षी जेवढ्या ताज्या बिया असतात तेवढ्या रुजायला त्या चांगल्या असतात म्हणून दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा प्रत्येक निसर्गप्रेमींनी वसुंधराचं ऋण फेडण्यासाठी आपापल्या परिसरातल्या आपापल्या बागेतल्या किंवा इकूनच आपल्या अवतीभोवती जी काय वृक्षसंपदा असेल त्याचं जे जे काही बी तयार झालं असेल त्या बी गोळा संकलन करून ते पाच जूनपर्यंत जर निसर्गप्रेमी संस्थेंच्याकडे जमा केलं किंवा सामाजिक वनीकरण किंवा महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडे जमा केलं तर ह्या वर्षीचा येणारा पावसाळ्यामध्ये आपल्या बागेमध्ये असणारी झाडं वाढवण्यासाठी घेतलेले कष्ट नैसर्गिक खतांचा वापर औषधी वनस्पतींची संख्या कीटकनाशक आणि रासायनिक खतांचा कमीत कमी वापर बागेसाठी पाण्याचं नियोजन या मुद्द्यांचा स्पर्धेमध्ये विचार केला जाणार आहे स्पर्धेचा निकाल पाच जून रोजी जाहीर केला जाईल असंही अनिल चौगुले यांनी स्पष्ट केलंय निसर्गमित्र संस्थेच्या वतीनं गेली बारा वर्ष बिया संकलनाचा उपक्रम सुरू आहे दरवर्षी दोन ते अडीच लाख बियांचं संकलन होतं त्यामध्ये बेल करमळ जारूल, भोकर पुत्रंजीव कांचन हिरडा बेहडा आवळा वडपिंपळ अशा झाडांच्या बियांचा समावेश असतो एकूणच निसर्गमित्र परिवाराच्या वतीनं निसर्ग संरक्षण आणि झाडांविषयी प्रेम वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहेत